मी सौ ज्योती प्रकाशराव निकम वय वर्ष 70, माझे यजमान श्री प्रकाश वामनराव निकम वय वर्ष 75. आम्ही दोघांनीही गेलं पूर्ण वर्ष कोविड होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली, पण आमच्या पुतण्याचंच घरचं लग्न असल्यामुळं कोणताही कार्यक्रम आम्ही अवॉइड करू शकलो नाही. त्या दरम्यान आम्हाला कुठेतरी कोरोनाचे इन्फेक्शन झालं. दोघांनाही एकाच रात्री थंडी वाजून आली. 2-3 तासाच्या अंतराने दोघांनाही थंडी वाजली आणि ताप आला. ताप आला आणि थंडी वाजून आली याचं जरासं आम्हाला, आम्ही घाबरूनही गेलो त्यावेळी की दोघांना एकाच वेळी झाले म्हणजे हे कोरोनाच असेल की काय. सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर आवरून आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी घसा छाती वगैरे सर्व तपासून औषधं त्यावेळेला दिली. घरी एवढं कॉन्फिडेंटली गेलो होतो की ह्या औषधाने ते कमीच होणार आहे. त्याप्रमाणे ते खरंच त्या दिवशी रात्री 10 वाजता माझा ताप कमी झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या मिस्टरांचाही ताप कमी झाला. त्यानंतर काय आहे वय आमचं आणखी बाहेरची कोरोनाची साथ हे बघून आम्ही सर्व इन्व्हेस्टिगेशन करून घेतले. ब्लड इन्व्हेस्टिगेशन झालं, स्वॅब टेस्ट झाली, HRCT ची परीक्षा झाली. त्या ह्याच्यात आम्ही कोरोना बाधित आहोत हे मात्र समजून चुकले. मग पुन्हा आम्ही घरी क्वारंटाईन राहून डॉक्टरांचं औषध घ्यायचं ठरवलं. आणि ताप तर त्याच दिवशी गेला, पण कुणाची ती राहिलेली लक्षणं होती. काही माझा घसा दुखत होता, सतत काहीतरी गरम घ्यावंसं वाटायचं मला, घसा बाहेरूनही दुखायचा, किंवा बाकीची काही काही लक्षणं होती. त्यासाठी 2-3 वेळा आम्ही औषध नेलं, चिठ्ठी पाठवून माणसाकडून दुसऱ्या, पण दुसरा कोणताही आम्हाला त्रास त्यावेळेला झाला नाही. लोक एवढा कोरोनाचा त्रास किंवा काय जे सांगतात दवाखान्यातले, माझे जवळचे नातेवाईक सुद्धा बरेचसे कोरोनाबाधित आहेत, म्हणजे बरे झालेत त्यातून, पण त्यांचा त्रास पाहता आम्हाला काहीही त्रास दोघांना झाला नाही. आम्ही 14 दिवस एका जागेत कोंडून राहिलो हाच तो त्रास. बाकी औषधाने सगळं बरं होत गेलेलं होतं. पुन्हा ताप आला नाही आणि बाकीची शिल्लक लक्षणं होती ती सुद्धा सगळी कमी कमी होत गेली. 14व्या दिवशी आम्ही ज्या वेळेला टेस्ट दिली त्यावेळेला दोघंही निगेटिव्ह होतो. पुन्हा मला हे म्हणजे हां तसा त्रासदायक करोना वाटलाच नाही. पुन्हा ह्यामध्ये या सर्व कोरोनाच्या पिरियडमध्ये डॉक्टरांचा आत्मविश्वास यामध्ये फार मोठा आहे. आम्ही होमिओपॅथीचे फॉलोअर तर आहोतच. गेले 40 वर्ष आम्ही होमिओपॅथी घेतोय आणि सर्व मोठ्या आजारांना सुद्धा होमिओपॅथीच घेत आलोय. त्यात सुद्धा आम्हाला चांगले अनुभवच आलेले आहेत होमिओपॅथीचे, त्यामुळे आमचा विश्वास तर आहेच. पण इतर पेशंटचे झालेली एवढी तब्येतीचा त्रास, पैशाचे नुकसान, झालेले घरादाराचे सगळे शारीरिक कष्ट हे सर्व पाहता आम्हाला प्रत्यक्षात असं वाटतं की डॉक्टर आम्हाला हे देवरूपानेच भेटले आणि आम्ही समाधानी आहोत.